1998 साली लातूर महानगरपालिकेनं 50,000 स्क्वेअर फुटाचा हा ग्रीन बेल्ट लातूर इंडस्ट्रियल इस्टेट या संस्थेस विकसित करण्यासाठी महानगरपालिकेचा मालकी हक्क अबाधित राखून दिला होता. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी तो ग्रीन बेल्ट अष्टविनायक प्रतिष्ठान डेव्हलप करणार म्हणून महानगरपालिकेला अंडरटेकिंग दिलं आणि आजपर्यंत 18 वर्ष ते ग्रीन बेल्ट वापरतात. त्या ग्रीन बेल्ट जो त्यांना विकसित करण्यासाठी दिला होता तो सार्वजनिक वापरासाठी विनामूल्य ह्या तत्वावरती त्यांना दिला असताना त्यांनी तिथं टोलेजंग 3 मजली इमारत महानगरपालिकेची कोणतीही मंजुरी न घेता बांधली. तिथं प्रोफेशनल पद्धतीची शाळा काढली, त्याचे डोनेशन घेतले, त्यांच्याकडून फीज घेतली, खासदार फंडातून तो खासदार फंड मिळवण्यासाठी तो स्विमिंग टँक महानगरपालिके तो ग्रीन बेल्ट महानगरपालिकेच्या मालकीचा असताना देखील माझ्या स्वतःच्या मालकीचा असं म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला दानपत्र करून दिलं. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा व त्यांच्याकडून हे संपूर्ण पैसे वसूल करावं म्हणून आम्ही मागणी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी बिपिन शर्मा साहेबांनी ह्याच्यावरती एक चौकशी समिती नेमली. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या मागच्या आयुक्तांनी ह्याच्यावरती आदेश पारित केले. त्याच्यावर कारवाई होत नव्हती म्हणून आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन समितीत सदर प्रकरण आत्ताचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा ग्रीन बेल्ट ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यांना ज्यावेळेला सुनावणी झाली त्यावेळेला असं ठरलं होतं की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दिवाळीच्या सुट्टीत शाळा खाली करतो असं त्यांनी स्वतः सुनावणीमध्ये सांगितलं होतं. तर दिवाळीच्या सुट्टीत शाळा न खाली केल्यामुळं आता त्यांना शाळा खाली करण्याची नोटीस दिलेली आहे 22 तारखेला. 30 तारखेपर्यंत त्यांनी जर ग्रीन बेल्ट नाही खाली करून घेतलं तर महानगरपालिका तो ग्रीन बेल्ट यांच्याकडून जबरदस्तीनं ताब्यात घेईल अशी ऑर्डर झालेली.